भीषण असा सामूहिक हल्ला महिलांनी केल्याची घटना ठाण्यामध्ये घडलेली आहे. या घटना निंदनीय आहेच आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची ही युवती कार्यकर्ती होती आणि तिच्याशी ही घटना कळल्यावरती मी तिला धीर देण्याच्या दृष्टिकोनातून तिच्याबरोबर सकाळी 10 सुमाराला विचारपूस केली आणि त्याचबरोबर ठाणे पोलीस आयुक्तांचं लक्ष या घटनेच्याकडे वेधून पुढे काय कारवाई केली याची विचारणा केली. त्याच्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे की आम्ही गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यात योग्य ती कारवाई करतो. आज माननीय उद्धवजी ठाकरे, रश्मीताई ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या भेटीसाठी सुद्धा जाणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु अशा घटना राजकारणात घडू नये, महिलांना सुरक्षितपणे राजकारणात काम करता आलं पाहिजे हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. एका बाजूला महिला कार्यकर्त्यांबद्दल अर्वाच्य उद्गार काढून त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याच्यात ही पुढची घटना जी आहे महिलेवरती महिलांनी जाऊन प्राणघातक हल्ला करणं यामुळे सगळं राजकारण गढूळ होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून अशा घटना थांबवण्यासाठी सर्वांनी याबाबतीतलं काही कामाची नियमावली किंवा आचारसंहिता केली पाहिजे आणि महिलांना मतभेद असले तरी सुरक्षितपणे काम करता आलं पाहिजे असं मला वाटतं.